पनवेल महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेत गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांचे 15 दिवस निलंबन करण्यात आले आहे. मालमत्ता करासंबंधी चर्चा करण्यासाठी ऑनलाईन बोलवण्यात आलेल्या महापालिकेच्या या विशेष सभेत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी कोरोनाचे नियम पायदळी तोडून सभागृहात हजर राहत गोंधळ घातला. याबद्दल या गोंधळी नगरसेवकांचे निलंबन करण्यात येऊन पोलिसांमार्फत त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. पनवेल महापालिकेची महासभा मालमत्ता करासंबंधी चर्चा करण्यासाठी सोमवारी ऑनलाईन पद्धतीने बोलवण्यात आली होती. यावेळी महापौर डॉ कविता चौत, उपमहापौर जगदीश गायकवाड, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी, प्रभाग अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, उपायुक्त संजय शिंदे, नगर सचिव यांना सभागृहात उपस्थित राहण्यास परवानगी होती. मात्र यावेळी विरोधी पक्षाचे 14 नगरसेवक गणेश कडू यांच्या नेतृत्वाखाली सभागृहात येऊन बसले. त्यांना विरोधी पक्षनेत्याव्यतिरिक्त सभागृहाबाहेर जाण्यास महापौरांनी सांगितले, पण त्यांनी हट्ट सुरूच ठेवल्याने सभा तहकूब करण्यात आली. पुन्हा सभा सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेत्यांना बरे नसल्याने त्यांच्या बदली एका सदस्याला बसण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगून इतरांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. तरीही विरोधक बाहेर न गेल्याने पुन्हा सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभा सुरू झाल्यावर 15 सदस्यांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याचे सांगून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात येऊन ते बाहेर जाईपर्यंत सभा तहकूब करण्यात आली. विरोधक बाहेर जाण्यास तयार नसल्याने अखेरीस सुरक्षा रक्षकांना त्यांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांना बोलवण्यात आले. पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांनी विरोधी सदस्यांना मला महापौरांचा लेखी आदेश असल्याने तुम्हाला बाहेर काढणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांना सभागृहाबाहेर काढले.